हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड, गौरी गणपति जवळ येत आहेत आणि आपला जो चालू प्रोजेक्ट आहे वुलन वर्क एलिफंट हत्ती, तो गौरीचा आराखडा पुढे ठेवण्यासाठी खूप छान आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हा तो प्रोजेक्ट मी घेत आहे। पार्टची 6वा भाग आपला आहे चालू या ठिकाणी। आणि मागील भागात आपण हा जो एलिफंट आहे, एलिफंट जे शेपटी आणि पायाचं काम पाहिलेलं आहे 5-5 मध्ये, या भागात इथून पुढचं पाहायचं आहे। आणि हा जो एलिफंट आहे, दुसरा जो एलिफंट आहे, तो अशा प्रकारे तयार करून घेतला आहे आणि याचे फक्त डोळ्याचं काम ठेवलेलं आहे। या भागात आपल्याला मणी, दात आणि झूल जेवढं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। पहा फ्रेंड, स्टार्ट करूया। स्टार्टिंगला हे जे मणी आहेत, अशा प्रकारचे मणी या ठिकाणी यूज केलेले आहेत, वापर केलेला आहे। आणि हा जो उलनचा सेड आहे, हा सेड आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि लांब धागा घ्यायचा आहे। पहा या पॉइंटला एलिफंटचा हा जो भाग आहे, कानाचा हा जो शेप आहे, या शेपमध्ये या शेपवर काम करायचं आहे आपल्याला। आणि कानाचा पॉइंट पकडून या ठिकाणी उलन ॲड करून घ्यायची आहे। ही जी उलन आपण काढलेली आहे आत्ता, ती या पॉइंटला ॲड करायची आहे। आपली उलन ॲड करून झालेली आहे आणि याच्यामध्ये मणी ॲड करायचे आहेत। 2-2 मणी ॲड करायचे आहेत। या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे। पहिली लाईन आहे आपली, फर्स्ट लाईन आहे। आणि ही जी उलन आहे थोडीशी तिरक्या शेपमध्ये कट करायची आहे ही। आणि हे मणी या उलनमध्ये टाकायचे आहेत। दुसराही मणी असाच ॲड करायचा आहे। ॲड करून घेऊयात। पहा या पॉइंटला आपला दुसरा जो मणी आहे तो ॲड करून झालेला आहे। आणि पुढे हा जो पॉइंट आहे, अशा प्रकारे या पॉइंटला ही उलन ॲड करून घ्यायची आहे। हे अशा प्रकारे हे करायचं आहे। आणि ही जी उलन आहे ती या पॉइंटला ॲड करायची आहे। पहा अशा प्रकारे ही उलन ॲड केलेली आहे। आणि पुन्हा या उलनमध्ये असे 2 मणी टाकायचे आहेत। या पॉइंटला हे काम करायचं आहे, पुढे पुढच्या पॉइंटलाही असंच काम करायचं आहे। तसं आपण या ठिकाणी केलं, तसंच या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे। करून घेऊयात, नंतर पुढच्या राऊंडमध्ये पाहूयात, पुढे पाहूयात। पहा या पॉईंटलाही आपले
टू मनी ऐड झालेले आहेत आणि पुढे जसं आपण पहिल्या स्टेपला काम केलं तसंच या स्टेपलाही करायचं आहे. या पॉइंटला हे हा जो धागा आहे तो काढायचा आहे. पुढे पुन्हा पुढची स्टेप तेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला. या पॉइंटला पहा, या पॉइंटलाही पुढचे जे मनी आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत आणि पुन्हा हा जो पॉइंट आहे या पॉइंटलाही उलन ॲड करायचे आहे. या ठिकाणी आपली पहिली जी लाईन आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि पुढे ही जी उलन आहे ही उलन हा जो पॉइंट आहे उलनचा या पॉइंटला ही उलन काढायचे आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला ही उलन काढलेली आहे आणि ही जी उलन आहे ती याच्यामध्ये असे ॲड करून घ्यायची आहे आणि पुढे पुढच्या राऊंडमध्ये या ठिकाणी ही जसं आपण हे दोन मणे ॲड केले तसे पुढचे दोन मणे ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये या उलनमध्ये ॲड करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला पुढचे जे मणी आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत आणि हा जो धागा आहे हा धागा या पॉइंटमधून काढायचा आहे. पुढे पुन्हा जसं आपण या ठिकाणी हे दोन मणी ॲड केले तसेच या पॉइंटमध्ये पुढचे दोन मणी ॲड करायचे आहेत, करून घेऊया. पहा फ्रेंड, या पॉइंटला पुढचे जे दोन टू मनी होते ते ॲड करून घेतलेले आहेत आणि पुढे जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच पुढेही करायचं आहे. हा जो पॉइंट आहे या पॉइंटमधून ही उलन घ्यायची आहे आणि पुढे पुन्हा ही जी उलन आहे ती या पॉइंटमध्ये काढायची आहे. आणि या पॉइंटमधून पुन्हा काढायचे आहे. आणि पुढचं जे काम आहे ते पुढचे टू मनी या ठिकाणी ॲड करायचे आहे. पहा, या पॉइंटला आपले पुढचे जे टू मनी होते तेही ॲड करून घेतलेले आहेत आणि पुन्हा हा जो पॉइंट आहे या पॉइंटमधून ही उलन काढायचे आहे. आणि ही जी उलन आहे हा जो पॉइंट आहे या पॉइंटच्या या पुन्हा ही जी उलन आहे या पॉइंटमधून या पॉइंटपासून ते या पॉइंटमध्ये ही उलन काढलेली आहे आणि पुढे या पॉइंटला लास्ट मनी आपला आहे. सिंगल शेवटी एकच मनी यूज करायचा आहे आपल्याला आणि पुढे हा मनी ॲड करून घेऊया. पहा, या पॉइंटला आपला पुढचाही मनी ॲड झालेला आहे आणि ही जी डिझाईन आहे ती कम्प्लीट झालेली आहे. या पॉइंटला पुढे ही जी उलन आहे ही आतल्या साईडला घ्यायची आहे.
पूर्ण आतल्या साइडला ही उलण टाकायची आहे आणि लॉक करायची आहे। या ठिकाणी उलण कट करायची आहे आणि ही जी उलण आहे या ठिकाणी गाठ देऊन आतल्या साइडला टाकून द्यायची आहे। टाकून घेऊयात आपण हे पहा या पॉइंटला आपलं जे काम आहे हे जे काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे आणि पुढे कानात काम करायचं आहे। कानाला आपण मण्यांचा वापर करायचा आहे। आपल्याला हे जे मणी आहेत याचा वापर या ठिकाणी करायचा आहे। पहा या पॉइंटला अशा प्रकारचा मणी आणि गोल्डन व्हाईट सेट घेतलेला आहे आणि या ठिकाणी या धाग्याचा यूज करायचा आहे। आपल्याला हा जो धागा आहे हा हा जो मणी आहे या धाग्यामध्ये ऍड करायचा आहे। पुढे सुईमध्ये हा धागा ऍड करून गोल्डन व्हाईट मणी जो आहे तो ऍड करायचा आहे या धाग्यामध्ये। सुरुवातीला गोल्डन आणि नंतर व्हाईट आणि या साईडच्या कानाला हे लावायचं आहे। ही जी जोडी आपण तयार करून घेतली आहे या साईडच्या कानाला हे लावायचं आहे। थोडंसं खाली लॉक करून घेऊया। हा या पॉइंटला आपलं हे जे लॉक झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपले मण्यांचं जे काम होतं ते संपलेलं आहे। पुढे दातांचं काम हे जे दात आहेत। हा फ्रेंड या पॉइंटला दातांचं काम करायचं आहे आणि त्यासाठी उलनचा हा सेट घेतलेला आहे। पुढे या पॉइंटला 5 चेन घ्यायच्या आहेत। 5 चेन घ्यायच्या आहेत। हे जे दात आहेत ते आपल्याला या पॉइंटला यूज करायचे आहेत। हे पॉइंट आहेत दाताचे आणि या पॉइंटला 5 चेन 1 2 3 4 5 पुढे पहिल्या लुकमध्ये डायरेक्ट टाकून सर्कल करून घ्यायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोश टाकायचे आहेत। मुखाखांब टाकायचा आहे। या ठिकाणी आपण 4 चेन घेऊयात। 5 चेन जास्त होत आहेत। फोर
फोर चेन घेतलेले आहेत, 1 2 3 4 चेन घेतलेले आहेत। पहिल्या लूकमध्ये डायरेक्ट सुई टाकायची आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे टाकायचे आहेत। हा फर्स्ट राउंड आहे सर्कलमध्ये सिंगल क्रोशे टाकण्याचा। पुढचा सेकंड राउंड, सिंगल क्रोशे टाकून झालेले आहेत आणि पुढच्या राउंडमध्ये चाललेला आहोत आपण। आणि बॅक लूकमध्ये सिंगल क्रोशे टाकायचे आहेत, बॅक लूकमध्ये काम करायचं आहे। मुकाखाम वापरलेला आहे बॅक लूकमध्ये। पुढच्या लूकमध्ये पुढचा टाका घेतलेला आहे। पुढे आपल्याला शेप पाहत हळूहळू टाके वाढवायचे आहेत। यासाठी या पॉईंटला टाके वाढवलेले नाही आहेत, जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे। या पॉईंटला एक टाका वाढवत आहे। या राऊंडमध्ये शेप पाहत टाके वाढवत जायचे आहे। एकच टाका वाढवलेला आहे या राऊंडमध्ये। सेकंड राऊंड आहे आपला हा टाट। पुढे या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे। सेकंड राऊंडमध्ये दोन टाके वाढवलेले आहेत। बॅक लूकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखाम वापरलेला आहे। या पॉइंटला आपला जो शेप आहे तो असा झालेला आहे। आणि पुढे आपल्याला हा जो शेप आहे तो हळूहळू वाढवायचा आहे। शेप पाच टाके वाढवत जायचं आहे, शेप पाच टाके वाढवायचे आहेत आपल्याला। आणि या राऊंडमध्ये जास्तीचं वाढवायचं नाही आहे, जास्त टाके वाढवायचे नाही आहेत, शेप पाहतच टाके वाढवायचे आहेत। आपला हा थर्ड राऊंड टाळ झालेला आहे। हा फर्स्ट राऊंड आहे, हा सेकंड राऊंड आहे आणि हा थर्ड राऊंड टाळ आहे आपला। आणि हळूहळू पुढे शेप वाढवत जायचं आहे। बॅक लूकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखाम वापरलेला आहे। बॅक लूकमध्ये काम केलेलं आहे, पूर्ण काम बॅक लूकमध्ये आहे। फोर राऊंड टाळ झालेला आहे आपला। पुढे असेच राऊंडमध्ये टाके वाढवत शेप पाच टाके वाढवायचे आहेत। आत्तापर्यंत एकही टाका वाढवलेला नाही आहे, जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे। हा जो दात आहे, दाताचा या पॉईंटपर्यंत आपण आलेला आहोत आणि पुढे या पॉईंटमध्ये यायचं आहे शेप टाके वाढवत। ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत, जास्तीचे वाढवायचे नाही आहेत। जास्त टाके घेऊ नका, जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल। आत्ता पण जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत आलेलो आहोत आणि शेप पाहतच टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे।
या पॉइंट मध्ये एक टाका वाढवायचा आहे। एक टाका वाढवलेला आहे। बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका काम वापरलेला आहे आणि या राउंड मध्ये एक टाका वाढवलेला आहे। असे स्टेप पाहत हळूहळू टाके वाढवायचे आहेत। जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे। या राउंड मध्ये फक्त एकच टाका वाढवलेला आहे। पुढे या पॉइंटलाही एक टाका वाढवायचा आहे। या राउंड मध्ये ही एकच टाका वाढवलेला आहे। जास्तीच वाढवलेलं नाहीये, जास्त टाके घेऊ नका। हळूहळू शेप पाच टाके वाढवायचं काम करत चाललेलं आहोत आपण। आणि एक टाका वाढवल्यानंतर जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे। बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे। पूर्ण काम सिंगल क्रोशाने केलेलं आहे। या राउंड मध्ये एक टाका वाढवायचा आहे आपल्याला या पॉइंटला। या पॉइंटलाही एकच टाका वाढवलेला आहे या राउंड मध्ये। हा जो दात आहे तो आपला कंप्लीट होत आलेला आहे या पॉइंटला। या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे या राउंड मध्ये। पुढे हा लास्ट राउंड आहे आपला। या पॉइंटला हे जे दात, हा जो दात आहे तो तयार झालेला आहे। आणि पुढे हे जे पॉइंट आपण काढलेले आहे दाताचे, या पॉइंटला हा दात लॉक करायचा आहे। हा फ्रेंड, हा पॉइंट दात आता काढलेला आहे आणि या पॉइंटला या उलनने हा दात जॉईन करायचा आहे। सिंगल क्रोशा वापरायचा आहे, मुका खांब वापरायचा आहे। एकदा दाताच्या ह्याच्यातून आणि एकदा सोंडेच्या ह्याच्यातून सुई काढायची आहे। गोल्ड राउंड मध्ये हे काम करायचं आहे। एकदा सोंडेच्या ह्याच्यातून आणि एकदा दाताच्या ह्याच्यातून घेतलेला आहे। आणि हा जो दात आहे या ठिकाणी तार हे तर यूज केलेला नाही आहे, तार कॅन्सल केलेली आहे दातासाठी काढलेली। फक्त उलनचा वापर केलेला आहे।
पहा फ्रेंड, हा जो दाता आहे हा गोल राउंड मध्ये लॉक करून घ्यायचा आहे या तोंडेला। पहा फ्रेंड, या पॉइंटला हा जो दात आहे हा पाहतच आपल्याला हे जॉईन करायचं आहे हे काम या पॉइंटला। हे पहा, हा जो दात आहे तो कंप्लीट करून घेऊयात गोल्ड राऊंडमध्ये लॉक करत। पहा फ्रेंड, या पॉइंटला हे जे काम आहे ते लॉक करत आणलेलं आहे। एकदा दाताच्या याच्यातून आणि एकदा तोंडाच्या याच्यातून काढलेला आहे। पॉइंट पकडूनच हे काम केलेलं आहे। दुसरा जो दात आहे तोही आता तयार करायचा आहे। आता पण या पॉइंट पर्यंत येऊयात हे काम करत। पहा, या पॉइंटला आपलं हे जे काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे आणि या ठिकाणी हे उलट काढायचं आहे आणि लॉक करून आतल्या साईडला वळवायचे आहे। जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच या उलण आत घ्यायची आहे आणि दुसरा दात करून घ्यायचा आहे, करून घेऊयात। पहा, या पॉइंटला हा जो दात आहे तो लॉक झालेला आहे आपला आणि पुढे पुढचा दात करायचा आहे। या पॉइंटला पुढचा दात लॉक करायचा आहे। तयार करून घेऊयात। पुढचा जो दात आहे तो या साईडने या पॉइंटला जॉईन करायचा आहे। पहा, या पॉइंटला आपला पुढचा जो दात आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला हा दात लॉक करून घ्यायचा आहे, करून घेऊयात। पहा, या पॉइंटला आपलं दाताचं जे काम होतं ते कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात। या भागात दाखवणं शक्य नाही आहे, भेटूयात पुढील भागात। तोपर्यंत बाय, थँक्यू।